मध्यरस्त्यात प्रवासात असताना 10 वाजता जर आम्हाला ते सांगतात की एक्झाम रद्द झाली आहे तर आम्ही अशा लोकांनी काय करावं? निश्चित प्रकारे माझ्या सर्व परीक्षार्थ्यांना मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो, त्यांची माफी देखील. आम्हाला एक्झाम सेंटर उद्या सकाळी 9 वाजता तिथं आम्हाला रिपोर्टिंग करायला लावलेली आहे आणि संध्याकाळी या टायमाला 10 वाजता जर आम्हाला सांगतात आम्ही मध्यरस्त्यात प्रवासात असताना 10 वाजता जर आम्हाला ते सांगतात की एक्झाम रद्द झाली आहे तर आम्ही अशा लोकांनी काय करावं? आम्ही कमीत कमी 600-700 किलोमीटर अंतरावरनं आलेलो आहे. आम्ही 4-5 हजार रुपये खर्च केलाय ट्रॅव्हलिंगसाठी, हा फॉर्म भरण्यासाठी पैसे आमचे खर्च झाले. असं जर चालणार असेल तर आम्ही काय करायला पाहिजे? महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र शासन, आरोग्य विभाग, आरोग्य विभाग, आरोग्य विभाग, आरोग्य विभाग. वेबसाईटवर सुद्धा ही माहिती टाकण्याचं सुचवलेलं आहे, वर्तमानपत्रातही माहिती दिलेली आहे आणि मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा ही गोष्ट अवगत करत आहे. त्याचबरोबर मी या निमित्ताने हेही सांगेन की जे काही हेल्पलाईन कॉल सेंटर्स सांगितले त्या ठिकाणी देखील ही माहिती आम्ही सांगण्याच्या संदर्भात त्या ठिकाणी सुचवलेलं आहे. तर निश्चित प्रकारे जो मानसिक त्रास झाला त्याबद्दल खऱ्या अर्थाने याला सर्वस्वी जबाबदार ही न्यासा संस्था आहे जी असमर्थ ठरली, अकार्यक्षम ठरली म्हणून आपल्याला परीक्षा पुढे ढकलली जाते. परंतु या विभागाचा प्रमुख म्हणून मी निश्चित प्रकारे माझ्या सर्व परीक्षार्थ्यांना मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो, त्यांची माफी देखील मागतो. प्रश्न एवढाच आहे की पुढची तारीख आपल्याला चर्चा करून लवकरात लवकर ठरवण्यात येईल. त्याचबरोबर या संपूर्ण प्रक्रियेमध्ये मला अत्यंत स्पष्ट सांगायचं की राज्याचा आरोग्यमंत्री म्हणून तिसरी वेव उंबरठ्यावर आहे हे सुद्धा लक्षात घेता माझा हेतू अत्यंत स्पष्ट आणि प्रामाणिक आहे की या रिक्त जागा भरल्या जाव्यात आणि त्यासाठी मी प्रचंड मेहनतही केली. मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव घेऊन गेलो, माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना पूर्णतः कन्व्हिन्स करून याला मान्यता घेतली आणि संपूर्ण विभागाच्या अनेक वर्षानुवर्षापासून पडलेल्या या रिक्त जागा ज्यांचे आरक्षणाचे बिंदू ठरलेले नव्हते, ज्यांचे प्रमोशन्स ठरलेले नव्हते, अनेक रिक्त जागांच्या संदर्भातल्या जागा ठराव्यात माहिती व्हावी यासाठीचे जे सीआरस लिहिले जात जायला पाहिजे ते लिहिले जात गेलेले नव्हते. ह्या सगळ्या गोष्टी मागच्या काही महिन्यांमध्ये पूर्ण करून या जागा भरण्याच्या संदर्भातला निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यामुळे मला त्याचंही मनस्वी दुःख आहे की याला आपल्याला थोडं पोस्टपोन करावं लागत आहे. परंतु लवकरात लवकर जमेल एखाद्या आठवड्याच्या भरात 10 दिवसाच्या आत आम्ही कुठल्याही परिस्थितीत नवीन तारीख देऊन ही परीक्षा निश्चित प्रकारे घेतली जाईल. परंतु मला या निमित्ताने पुन्हा एवढंच सांगायचंय की आरोग्य यंत्रणा सक्षम करणे हाच प्रामाणिक हेतू घेऊन मी या ठिकाणी या जागा भरून घेण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्नशील आहे, होतो आणि राहील. त्यामुळे जरूर जो काही मानसिक त्रास आपणा सर्वांनाच झालेला असेल त्याबद्दल पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त करतो. धन्यवाद.